मुबारक हो, हमें पिछले 7 सालों से नीट जेई में पहला नंबर हासिल करते आ रहा है शहजाद सर का आईआईटियंस लर्न्स। आईआईटियंस में फर्स्ट अटेम्प्ट में ही सालेहा, हसीबा और काशिप ने 2022 में गवर्नमेंट एमबीबीएस कॉलेज में एडमिशन हासिल किया है। आईआईटियंस लर्न्स मुबारक की इकलौती ऐसी क्लासेस है जहां से स्टूडेंट का आईआईटी में सिलेक्शन हुआ है, जबकि 14 स्टूडेंट्स का गवर्नमेंट एमबीबीएस कॉलेज में सिलेक्शन हुआ है। आईआईटियंस में लेटेस्ट टेक्नोलॉजी जैसे डिजिटल पैनल का यूज किया जाता है। अब तक आईआईटियंस के 20 स्टूडेंट्स ने नीट में 500 प्लस स्कोर किया है। नीट जेई एग्जाम में सफलता पाने के लिए आईआईटियंस लर्न्स के दिए गए नंबरों पर संपर्क करें। विधायक जितेंद्र अवार्ड ने विधानसभा में उठाया थाने मनपा के सहायक आयुक्त महेश अहेर का मुद्दा, किए कई चौंकाने वाले खुलासे। गृह खात्याच्या महत्त्वाच्या चर्चेवरती मी इथे बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये पोलीस स्टेशनला असलेल्या स्टाफची मर्यादा गंभीर आहे। कुठल्याही पोलीस स्टेशनला पूर्ण स्टाफ नाही, काही पोलीस स्टेशन मध्ये स्टाफ अर्ध्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे योग्य तपासणी, योग्य गुन्हेगारांना पकडणं, पोलिसांनी शिताफीने काम करणं हे पोलिसांना काहीच जमत नाहीये। त्याच्यामुळे माझी या गृह खात्याच्या चर्चेच्या निमित्ताने विनंती आहे की आपण या स्टाफच्या बाबतीत गांभीर्याने विचार करून ठाणे शहरातला स्टाफ वाढवावा, जेणेकरून गुन्हेगारांना पायबंद बसेल। अध्यक्ष महोदय, ठाण्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही सध्या काही बरोबर आहे असं वाटत नाही। गेल्या काही महिन्यामध्ये 7 ते 8 खून झाले, अनेक दरोडे पडले। ठाण्यामध्ये बार 6-6 वाजेस्तोर 4-4 वाजेस्तोर चालू राहतात, त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर इलिगल लिकर सप्लाय, म्हणजे एखाद्या जंगलामध्ये एखादी जागा निवडायची आणि तिथे हॉटेल टाकायचं आणि तिथे हुक्का, दारू, जेवण हे सगळं द्यायचं, त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन नाही। अध्यक्ष महोदय, आमच्या इथे येऊर नावाचं एक निसर्गरम्य ठिकाण आहे, तिथे आज जवळजवळ अनधिकृत 150 हॉटेल्स चालू आहेत। सीझन मध्ये एकेका दिवसाला 6-7 लग्न वरती होत असतात। अध्यक्ष महोदय, नॅशनल पार्कचे काही नियम आहेत, तो एकही नियम कोणीही पाळताना दिसत नाही। ध्वनी प्रदूषण होऊन प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून नॅशनल पॉलिसी आपली नॅशनल पार्कच्या बाबतीत, ती कोणीही पाळताना दिसत नाही। अध्यक्ष महोदय, आदिवासींनी रिट पिटिशन केलंय आणि आता लक्षात आलंय की येऊरच्या जंगलामध्ये वटवाघळच नाहीयेत। नॉक्टर्नल ॲनिमल गायब होणं याचा अर्थ स्पष्ट आहे की ते चक्र बिघडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, तिथे बेकायदेशीर टर्फ टाकून क्रिकेट खेळलं जातं, रात्री 3-3 वाजेस्तोर लाईट ऑफ ऑन केले जातात, त्यामुळे सकाळ आहे का संध्याकाळ आहे हे वटवाघळांना कळतच नाही आणि त्याच्यामुळे वटवाघळ येऊर मधनं नाहीशी झाली आहेत। आता या आवाजावर प्रतिबंध लावणं हे खरं तर पोलीस खात्याचं काम आहे। कोणालाही परवानगी नसताना तिथे लग्न लावणं, त्याच्यावरती प्रतिबंध करणं हे पोलीस खात्याचं काम आहे। हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की 11 वाजल्यानंतर येऊरला वरती जायचं नाही, खालती यायचं नाही, ते थांबवणं देखील गृह म्हणजे पोलिसांचं काम आहे, पण या बाबत कोणीही लक्ष देत नाही। अध्यक्ष महोदय, बाकी तालुका जे खून पडले आहेत, जे काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, ह्याच्यापेक्षा भयंकर
दुसऱ्या गोष्टी घडतात. एक पंढरी फडके नावाच्या इस्मावरती गोळीबार झाला, त्यांनी दुसऱ्यावरती गोळीबार केला. दोघांनीही रस्त्यावरती उभा राहून एकमेकांच्या गाड्यांवरती गोळीबार केला. पंढरी फडकेला अटक झाली, पण त्याच्यावरती ज्यांनी गोळीबार केला होता त्याच्यावरती पंढरी फडकेची कंप्लेंटच घेतली नाही. हे सगळं पुराव्यासह उपस्थित आहे, पण पोलीस त्याची कुठलीही दखल घेत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे एक 20 नावं टाईप झाली एका पेपरवरती, आणि त्या पेपरवरती ती 20 नावं टाईप होत असताना 3 नावं ओपन ठेवण्यात आली, आणि नंतर पोलिसांनी 3 भावांची नावं त्याच्यात टाकली. त्यांचा काही संबंध नसताना त्या बिचाऱ्यांना MCOCL आऊट टाकलं. आता मला सांगा, आपण साहेब वकील आहात, एखादा टाईप केलेला पेपर असतो आणि नंतर त्याच्यात गाळलेल्या जागा भरा असं म्हणून 3 भावांची नावं टाकली जातात, इन व्हॉट स्पिरिट्स? अशा पद्धतीने तो आमचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा, तो 4-5 नगरसेवक निवडून येऊ शकतो, आणू शकतो, हाच त्याचा दोष आहे आणि म्हणून त्याला ही वागणूक दिली जाते. ठाण्यामध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, पण पोलीस उठ सूट कोणावरही केसेस करतात. मी त्याचा स्वतः अनुभव घेतलाय. माझ्यावरती जी केस टाकली, परत मी अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो की आपण वकील आहात, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1932 सेक्शन 7, अहो तो ठाण्याला लागूच नाहीये, पण तो नियम लावून DCP राठोड नावाचे DCP आहेत, त्यांनी असं डॉन म्हणजे असं जेम्स बॉन्डची भूमिका घेत, त्याच्यातली स्टोरी अशी आहे की मला पोलीस स्टेशन मधनं फोन आला की तुमच्या घरी माणूस पाठवतो, एक नोटीस वर सही करायची आहे 41A. तर मी त्यांना म्हटलं की नका येऊ, मी मुंबईला चाललोय, मी येतो तुमच्याकडे आणि सही करतो, आणि मग मी मुंबईला जाऊ. मी गेलो सही करायला, बसलो तर ते म्हणाले तुम्ही कॉफी पिऊन जा. मी असं कॉफी पिऊन बसतो तेवढ्यात ते DCP महाशय आले, खुर्चीवर बसले. मी 5 मिनिटांनी म्हटलं की सर मी येतो, मला मुंबईला जायचंय. तर ते असे दारा पुढे गेले, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर जितेंद्र आव्हाड. अरे मी म्हटलं साहेब हे काय, मला कुठली नोटीस नाही, काय नाही काय नाही, तुम्हाला अरेस्ट कसे करू शकता? नाही म्हणाले, तुम्हाला अरेस्ट केलंय आम्ही. मी आता स्वभाव बदलल्यामुळे थोडा शांत राहिलो. रात्री आमच्या वकिलांनी येऊन त्यांना प्रश्न विचारला की यांना नोटीस कुठली दिली 41A ची तुम्ही? ते म्हणाले काय आमच्या द्यायचं काय हे गरजेचं आहे असं काय आम्हाला वाटत नाही, आम्ही केलं. साहेब दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बेल टाकला तेव्हा बेलच्या स्पेसिफिक ऑर्डर मध्ये तुम्ही सगळ्या रेग्युलेशन पार केलेल्या आहेत, तुम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा पाळलेला नाही असं जजने लिहून मला जामीन दिला. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका ब्रिजच्या ओपनिंगला हे आणि मी स्वतः बरोबर होतो, हे गाडीत बसले जाऊन. मी ह्यांना म्हटलं चला मी निघतो, मी ठाण्याला जातो, हे कल्याणला जाणार होते. असं मी गर्दीतनं मार्ग काढत असताना मला एक बाई समोरनं येताना दिसली, एक महिला भगिनी आपली समोरनं येताना दिसली. माझा हात, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार येतो, माझा हात असा आहे असा, आणि मी तिला म्हटलं की ताई पुढे जाऊ नका, गर्दी आहे, धक्काबुक्की होईल. रात्री कुठेतरी बैठक होते आणि रातोरात माझ्यावर 354 गुन्हा दाखल होतो. त्यातही मी अपील जेव्हा केलं ते कोर्ट म्हणाल देर इज नो इंटेंट, द क्राईम हॅज नॉट हॅपन्ड, आणि म्हणून जामीन देऊन टाकलं. आता परवाच्या एका प्रकरणात माझ्यावर 360 टाकण्यात आली. त्याच्यातही कोर्टाने हेच सांगितलं, हत्यार दिसत नाही, स्वतः माणूस तर कुठेच दिसत नाही, कुठलंही हत्यार नसताना, जखमी एवढी गंभीर नसताना तुम्ही 307 लावलीच कशी? म्हणजे माझ्या तिन्ही बेल ऑर्डर मध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवण्याचं काम इथे झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांचा वापर करून राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपल्या जाळ्यात ओढणं, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना दाबणं, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना घाबरवणं, हे सगळं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या एका नगरसेवकाचं 5.5 तास ऑपरेशन झालं, 5.5 तास.
पांच महीने तो बिछाण्यावर आहे, त्याला बोलून पांच पांच तास बसवतात, तडीपारीची नोटीस दिली अध्यक्ष महोदयांच्या काही पोरांना, चार वाजता तडीपारीची नोटीस दिली आणि सांगितलं सहा वाजता हजर व्हा. कसं होणार साहेब, काय लॉजिक, काय लिगॅलिटी? मग ते गेले, त्यांनी सांगितले आम्हाला वेळ कमी, आम्हाला पुढचा आठवडा द्या, आम्ही आम्हाला तडीपार करणार त्या पोरांना आम्हाला 100% माहिती आहे. कारण का नवी मुंबई मधल्या ह्यांच्या विरोधात असलेल्या एमटी वडवी नावाच्या नगरसेवकाला असाच तडीपार केला, पण हायकोर्टाने तो तडीपारीचा गुन्हा रद्द करून, म्हणजे जे काय तडीपार केले होते ते रद्द करून टाकलं. काय होतं काय, डीसीपी पटकन ऑर्डर देऊन टाकतो तडीपार केला. मग जेव्हा आम्ही कोकण कमिशनरला जातो तेव्हा कोकण कमिशनर मस्त स्वतःचा वेळ घेतो, एक महिना दोन महिने, आणि आम्ही तिथेच लटकत बसतो. स्पेसिफिक टाइम पिरियड नाही आहे की तुम्ही एवढ्या दिवसात ही हिअरिंग संपवा. म्हणजे अन्याय सहन करायचा राजकीय कार्यकर्त्यांनी तर किती करायचा, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा बघू ना काय होतं ते. ह्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून एखाद्याचा मुडदाच पडायचा राजकीय, ते बरोबर नाही. आमचा अध्यक्ष आनंद परांजपे, त्याने एक आंदोलन केलं, त्याच्यावर 12 केसेस घातले एकाच कारणासाठी. तो हायकोर्टात गेला, हायकोर्टाने पोलिसांना कॉल केला, 12 केसेस कशा टाकल्या तुम्ही कॉमन गुन्हा, एका गुन्ह्यावरती? काही उत्तर नाही. मला म्हणाले उत्तर द्या, मी तर आय विल हॅव टू चार्ज यू विथ 25,000 rupees अँड देन यू विल फेस द कॉन्सिक्वेन्सेस. शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन सीपीला सांगितलं की साहेब पोलीस खात्याचं मॉरल डाऊन होईल, तुम्ही असं करू नका, आपण कोर्टात जाऊन सांगूया. कोर्टात माझा पी आलाय का बघा, राष्ट्रवादीचं काम भाजप. हॅलो, हा तर अध्यक्ष महोदय, की ज्या वातावरणात हे सगळं घडतंय, एका बीजेपीच्या कार्यकर्त्यावरती डोक्यावरती वार झाला, 14 टाके पडले. मला माहितीये माननीय उपमुख्यमंत्री हे ठाण्यामध्ये गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महसूल मंत्री, अजून काय कुठले मंत्री, ऊर्जा मंत्री, हे सगळे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मी कोणालाही देश देणार नाही कारण नसताना. आणि आज देवेंद्र फडणवीसांना तर अजिबात नाही, कारण का मी त्यांची वागण्याची पद्धत मागच्या 5 वर्षात बघितलेली. त्यांच्या कार्यकर्त्यावरती वार होतो आणि गुन्हा नोंदवला जात नाही साहेब, त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकत? भाजपचा कार्यकर्ता, त्यांना सगळं माहितीये. पण मला त्या विषयावर जास्त बोलायचं नसतं म्हणून कुठे तोंड उघडत नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, हे जरा आती सुरू झालंय. म्हणजे हवालदारचा सीपी झाल्यासारखं वातावरण ठाण्यात आहे. कोणीही पोलीस स्टेशनला फोन करत, कोणीही कोणाला फोन करत, कोणीही कोणाला सोडवायला लावतं. काय म्हणजे काय निर्भ, म्हणजे काय बंधनच राहिलेली नाहीत देवेंद्रजी. आता माझं प्रकरण मी आपल्या समोर आणतो देवेंद्रजी, आपल्यालाही एकच मुलगी आहे. एक व्हिडिओ, एक ऑडिओ माझ्याकडे येतो, त्या ऑडिओमध्ये ही मी क्लिप आपल्याला पाठवतोय, ही क्लिप जमा करून घ्या, म्हणजे उद्या ऐकायची झाली तर आपल्यालाही ऐकता येईल. अध्यक्ष महोदय, एक महेश आहेर नावाचा सह आयुक्त आहे आमच्याकडे, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे हे आजपर्यंत जगातल्या कुठल्याच माणसाला माहित नाही. गेले 5 वर्ष आम्ही त्याचं क्वालिफिकेशन मागतोय,
गिरीश जी तो 12वी पण पास नाही, 10वी पास आहे, पण त्याची चालते इतकी नाही गिरीश जी, नाही गिरीशजी त्याची चालते इतकी की त्याचं सर्टिफिकेट आम्हाला कोणाला दाखवतच नाही. मी आपले कमिशनर आहेत भांगर, त्यांना 10 वेळा लावून भेटतो. म्हटलं साहेब 12वीचं सर्टिफिकेट द्या ना त्याचं आम्हाला. असे ते बिचारा चांगला ऑफिसर आहे. आता मुख्यमंत्र्यांचंच राज्य म्हटल्यावरती तो तरी बिचारा काय करणार, असा उभा जाय ते उभे राहून काम करतात, ते कधी खुर्चीवर बसत नाही. जितेंद्र करतो काय ते करतो. 10 वेळा जाऊन आलो देवेंद्रजी, आजपर्यंत सर्टिफिकेट मिळालेलं नाही. देवेंद्रजी शर्मेची बाब, देवेंद्रजी हे शर्मेची बाब आहे की एक शिक्षण नसलेला अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांचा बाप म्हणून वागायला सुरुवात करतो. मी नाव घेऊन सांगतो, आपले आधीचे आयुक्त होते शर्मा, शांत माणूस होता, मुख्यमंत्र्यांचाच माणूस, पण त्यालाही आयएस युगो असतो ना, आयएस लोकांना एक युगो असतो स्वतःचा. तो मला सांगायचा मला समजतच नाही, म्हणाले मी कसं वागायचं. म्हटलं का, म्हणाला महेश सर सकाळी तू सांगतो ऐसा मेसेज आया है की तुमको ये काम करने का है. अरे तो म्हणाला आधी तो माझ्याशी खुलून बोलायचा नाही, कारण का तो जरा नंतर तो खुलून बोलायला लागला की साहब क्या मेरे को डायरेक्ट फोन नहीं कर सकते क्या, एक छोटे से ऑफिसर को फोन करके मेरे को निर्देश देना ये शोभा देता है क्या, ही व्यथा है नशीब. बांगर जे आहेत आपले आत्ताचे अभिजित बांगर यांनी त्या ऑफिसरला ओपन डोर केलेला नाही, नाही तर आत्ता म्हणजे मागचे जयस्वाल पासून जेव्हापासून जयस्वाल आणि हे लाईन सुरू झाली तेव्हापासून हा दादा म्हणून फिरायला लागला. साहेबला बॉडीगार्ड किती माहितीये गिरीशजी, 6 बॉडीगार्ड, त्याच्यातले 2 सरकारी 4 प्रायव्हेट, आणि ते पण 4 प्रायव्हेट म्हणजे एकेका दंड म्हणजे माझे 3 दंड बसतील असा 1 दंड देतात. आणि हे हा मध्ये उभा राहणार हो थ्रेट आहे ना, नाही थ्रेट मोठं आहे, कारण का तो सरदार स्वतः ऑडिओमध्ये कबूल करतो, तो स्वतः ऑडिओमध्ये कबूल करतो की माझं दिवसाचं उत्पन्न 40 लाख रुपये आहे, मी 20 लाख रुपये वाटतो. म्हणजे गिरीशजी या महाराष्ट्रात असा कोण आहे हो की जो महिन्याला 12 कोटी रुपये कमवतो, मला माणूस दाखवा. आणि मला पैसे जातात कुठे, तर त्यांना जे वाचवण्यासाठी फिरत असतात मुख्यमंत्र्यांच्या मागे त्यांच्या खिशात ते गेलेले असतात. 12 कोटी रुपये आणि तो पण कबूल करतो की माझं उत्पन्न एवढं आहे म्हणून, साधी चौकशी नाही. त्याच ऑडिओ व्हिडिओ मध्ये एक अशी बॅग भरताना एक माणूस दाखवला गेलाय आणि तो असे लाखो रुपये एका बॅगेत भरून मोजून ठेवत असतो. आजपर्यंत त्या माणसालाही इन्क्वायरीला बोलवलेलं नाही. त्या माणसाकडनं महेश आयरनी जबरदस्ती लिहून घेतलं की माझ्या एका जमिनीचा व्यवहार झाला होता त्याचे हे पैसे आहेत. माननीय गृहमंत्री महोदय हा व्हिडिओ ज्यांनी काढला होता त्याचा ऍफिडेव्हिट आणि त्याची स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं की महेश आयरचे पैसे मी जमा करायचो, मी गेले 2 वर्ष त्याच्या बरोबरच होतो आणि ही व्हिडिओ मी काढली आहे त्याच्या घरात जी माझ्या पोरीबद्दल बोललाय. गिरीश माझ्या पोरीबद्दल काय बोलला तो माहितीये, की मी सुभाषसिंग ठाकूर म्हणजे दाऊदचा जे जे हत्याकांडातला मुख्य आरोपी आणि कमीत कमी 4 पोलिसांना मारल्याचा आरोप आहे त्याच्यावरती, त्याला सांगितलेलं आहे स्पेनला फिल्डिंग लावू आम्ही आणि याच्या पोरीला उडवू, मग ह्याला कळेल दुःख काय असतं ते. ह्याच्या जावयाच्या घरी थोडस फायरिंग केलं की जावई धावत येईल, जावयाला काय आपल्याला हे करता येईल, एअरपोर्ट पासून घरी येईपर्यंत ह्याचा गेम वाजवून टाकू. हे ऑडिओ व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सरकारकडनं एक कारवाई नाही, एका आमदाराच्या मुलीबद्दल असं घडतं आणि या सभागृहात संवेदना नाहीत. काय अपेक्षा करायचं आम्ही, अजून साधी कंप्लेंट नोंदवलेली नाही, साधा आमच्या कोणाला घरातल्याला बोलवलेला नाही, म्हणाले आम्ही ऑडिओ फॉरेन्सिकला पाठवली आहे, अहो ज्यांनी ऑडिओ काढला तो माणूस मी आणून इथे उभा करतो बाहेर.
त्यांनी ऍफिडेव्हिट ते दिलं आहे की मी ऍफिडेव्हिट ऑडिओ काढलेला आहे आणि सगळे पुरावे मी घेऊन आलेलो आहे. साहेब आपल्याला ही एकच मुलगी, कमीत कमी घरापर्यंत ते येऊ नका. जी लढाई लढायची बाहेर लढा ना. पण एक अधिकारी मुजोरपणाने एवढं बोलतो आणि शासन काहीच करत नसेल तर मी कोणाकडनं अपेक्षा करायच्या साहेब? माझ्या कोणाकडनंही अपेक्षा नाहीत साहेब, पण देवेंद्र फडणवीस ह्या माणसाकडनं माझ्या 100% अपेक्षा आहे. त्याची बदली नाही. त्याचा बॉडीगार्ड आहे हुलेवाड नावाचा, हा जेव्हापासून नोकरी करतो तेव्हापासून हुलेवाड त्याच्याबरोबरच फिरतोय. साहेब सर्वात मोठा धक्कादायक सांगतो, ए फिरोज बाबू नावाचा एक मोठा गुंड आहे तो आणि जसबीर सिंग नावाचा एक याचा कलेक्टर हे कानपूर का कुठे उत्तर प्रदेशला गेले होते. फिरोज बाबूला तो बोलता बोलता म्हणाला एक बडी सुपारी आहे तुम लोगे क्या? फिरोज बाबू म्हणाला ठीक आहे बताओ. तो मग त्यांनी असं आडेवेडे घेत तुमको बातमी बताऊंगा लेकिन लेने की तयारी है क्या तुमको असं वसं म्हणा. मग जसबीर सिंग महेश आहेर आणि त्या फिरोज बाबूची बैठक झाली. त्याच्यात रेट ठरला, एवढ्या एवढ्या रेटला जितेंद्र आव्हाडला उडवायचं. फिरोज बाबू बाहेर पडल्यानंतर थोडासा खचला की जितेंद्र आव्हाड हे काय म्हणजे आपल्या उगच आपण सगळ्यातनं बाहेर आलोय आता कशाला अडकायचं. पण जेव्हा त्यांनी ही न्यूज वाचली की माझ्या मुलीलाही मारण्याचा प्लॅन करतायत तेव्हा तो स्वतः उठून माझ्या बायको समोर आणि माझ्यासमोर आला की मुझे माफ कर दो साहब मैंने ये पहली चीज आपको बतानी चाहिए थी लेकिन आपके बेटी तक आए इसका मतलब मेरे बेटी तक आए इसलिए मैं आपको बता रहा हूं तुम्हारी जान खतरे में है. एक बार गैंगवार में सुपारी निकली तो वो सुपारी बंद नहीं होती, वो इधर से उधर इधर से उधर इधर से उधर घूमते रहती है. काय करायचं साहेब, कसं जगायचं ठाण्यात? आमदाराची ही परिस्थिती, आमदाराची हे तर नशीब की थोडस आपलं नाव आहे थोडस आपले पुण्यकर्म आहेत म्हणून तो माणूस स्वतः येऊन सांगून गेला की असं घडलं. पण त्याने मला हे नाही सांगितलं की तुमचं नाव घेतलंय, पण हे मला सगळं कळत होतं की त्यांना नाव कोणाचं घेतलं. देवेंद्रजी काय करायचं, कसं करायचं, कसं वागायचं? सर्टिफिकेट खोटे, पोझिशन खोट्या, तो ज्या पोझिशन वर बसलाय. साहेब 200 अनधिकृत बांधकाम चालू आहेत ठाण्यात, 200 अनधिकृत. स्टाईल काय माहितीये देवेंद्रजी ऐकून घ्या, म्हणजे हे कम्प्लीट म्हणजे ते गॉडफादर कादंबरी होती ना की प्रत्येकाला एक एक एरिया वाटून द्यायचा, मग त्यांनी तो एरिया सांभाळायचा, मग तिथली पोरं सांभाळायची आणि शेवटी एकत्रित गँग ही डॉन विटो कॉर्लियनच्या मागे उभी राहणार. साहेब प्रत्येक बिल्डिंगमध्ये जे नामचीन गुंड आहेत त्यांना 10-10% पार्टनरशिप दिली आहे महेश आहेरने. का? तो नामचीन गुंड आणि त्याची पोरं महेश आहेरला जॉईन झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला कसलाच धोका नाही. पण अख्ख्या ठाण्याचं वाटोळं झालो. ते बिचारे आमचे केळकर साहेब नाही आहेत, बोलून बोलून थकले या महेश आहेर बद्दल. मी आजपर्यंत कधीच बोललो नव्हतो. पण उपमुख्यमंत्री महोदय माझ्या पोरीवरच येणार असेल तरी तोंड गप्प ठेवायचे आम्ही, तरी पोलीस गप्प राहतात. मी मुख्यमंत्री यांना फोन केला, सीपींना बोले फॉरेन्सिक मे भेज आहे, तेव्हा मी सांगणार होतो खरं की माझ्याकडे ज्याने टेप केलंय त्याचा स्वतःचा व्हिडिओ पण आहे आणि त्याचा स्वतःच ऍफिडेव्हिट पण आहे. हे मला मुद्दा म्हणून सभागृहात सांगायचो. म्हणजे न्याय ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थाची व्यवस्था करण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जर इतक्या बेजबाबदारपणाने वागत असतील तर काय करायचं ठाण्यात राहून, कसं जगायचं? खोट्या गुन्ह्यांची तर मर्यादा झाली आहे साहेब, आणि ह्याचा त्रास फक्त आम्हाला होतोय असं नाही, ह्याचा त्रास शिवसेनेला होतोय, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब ह्याचा त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांनाही होतोय. इतकंही सगळं सैल सोडू नका देवेंद्रजी, मर्यादा लावा साहेब. तुम्ही गृहमंत्री आहात. आज सकाळी मी परत त्याचीही ऑडिओ तुम्हाला देतो, एक व्हायरल रेकॉर्डिंग आलंय,
त्या व्हायरल रेकॉर्डिंग मध्ये हा पठ्ठ्या म्हणतो की मी रात्री 2 वाजता टाईट होतो, टाईट असताना फोन लावला सीएमला आणि सीएमला सांगितलं की माझ्याकडनं पोलीस पैसे मागतायत. सीएम म्हणाले काय तुझ्याकडनं पैसे मागतायत? हो म्हणाला तुमच्या पोराकडनं पैसे मागतायत. मला म्हणाले दुसऱ्या दिवशी सगळ्या पोलिसांचा फोन, अरे तुम काय को डर रहे हो, तुम्हारा बाल बाका नहीं होगा, हमको मालूम है तुम्हारा और सीएम साहब का क्या संबंध है. काय बोलायचं साहेब याच्यावर? आणि हे मी माझ्या तोंडातलं काहीच बोलत नाहीये, त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. देतोय ना, सगळं देतोय, तुम्ही काळजी करू नका. मी खोटं बोलायला उभं राहिलेलो नाही, हे सगळं माझ्याकडे आहे. 15 मिनिटांनी सगळं टीव्हीवर दिसणार आहे ऑडिओ सकट. काही काळजी करू नका, सगळ्यांचे अफिडेव्हिट आहेत माझ्याकडे. मी फार फुल पॅक गेम करून आलेलो आहे साहेब. हे कुठली पद्धत? पोलिसांची नावं आहेत त्याच्यात, कुणी 2 कोटी मागितलेत, कुणी 40 लाख मागितलेत. ती मुद्दामून मी हे वाचून दाखवत नाहीये, कारण शेवटी पोलीस हे बिचारे हदबल आहेत, पोलीस काहीच करू शकत नाहीत. महेश अहेर सारखी जी कीड लागली आहे ना, ती पोलिसांनाही बर्बाद करते, शासनालाही बर्बाद करते आणि व्यवस्थेलाही बर्बाद करते. आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी ह्याला लगाम लावणारच की नाही? पोलीस खात्याबाबत बोलत असताना मी एवढं सगळं तुमच्या निदर्शनास आणतो. मला आठवतं मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं, मुख्यमंत्र्यांना कदाचित आठवत नसेल कामाच्या व्यापामुळे, की साहेब या महेश अहेरला आवडा. ते मला बोलले होते, माझा जितेंद्र काय संबंध असल्या फालतू माणसाशी, ते बोललो होतो मी आपल्याला. साहेब मी नाही केलेली, दरवेळेस तुमची स्टाईल लावू नका अशी, त्या स्टाईल मध्येच तुम्ही गेलात. हे असलं स्टाईल बिल नका करत जाऊ. त्याची शिफारस कोणी केली, त्याचे पैसे कोण घेतं, त्याची जमवाजम कोणी करतं, हे सगळं आपल्याला माहितीये ना साहेब, तुम्हालाही माहितीये. तुम्ही त्याच्यात नाही हे मी म्हणू शकतो, पण तुमच्या आजूबाजूच्या किती जण त्याच्यात सामील आहेत हे मी पुराव्या सकट देऊ शकतो. तेव्हा ते तुमची हसत हसतची स्टाईल तुम्हीच केली होती, मी नव्हती केली. ज्या माणसाने त्याला आणला त्याच माणसाला या माणसाने धक्का मारून बाहेर काढला. त्या माणसाला अनली कानायला कारणीभूत होत्या संजीव जयस्वाल. संजीव जयस्वालचे हात जोडून मी सांगितलेलं, साहेब इसको मत लाव, हे बर्बाद करणारेगा. संजीव जयस्वालला काय माहित तेव्हा काय वेळ लागलं होतं, म्हणाले नाही एकदम डॅशिंग आदमी यार, मजा आ जाएगा इसके, इसको लेके आपण सब इल्लीगल बंद कर देंगे. साहेब इल्लीगल लांबच राहिलं, हा इल्लीगलचा अनधिकृत सम्राट झाला. म्हणजे ह्याला भेटल्याशिवाय ठाण्यात कुठलीही बिल्डिंग बनत नाही अशी परिस्थिती आहे. आजच साहेब आता तर सुरुवात झाली आहे माझी, खूप मोठी यादी आहे. अध्यक्ष महोदय उद्या दुसरी चर्चा आहे. या महाशयांनी MMRD आणि म्हाडाचे कमीत कमी 500 फ्लॅट 20 लाख रुपयाला विकून टाकलेत, खोटे अलॉटमेंट लेटर तयार केलेलेत. त्याच्या संबंधित जेवढ्या बायका आहेत त्याच्यातल्या एका बाईचं नाव घेतो, तिचं नाव आहे राधिका अंधारे, तिच्या बहिणीचं नाव आहे तनुजा अंधारे. यांचे काय संबंध आहेत मला माहित नाही साहेब, पण ह्या पुण्यात राहतात आणि त्यांना म्हाडा आणि MMRDचे फ्लॅट ठाण्यात मिळालेत. उद्याच्या चर्चेत अजून मी सगळे फ्लॅट जाहीर करणार आहे, माझ्याकडे पूर्ण यादी आहे, अलॉटमेंट लेटर्स आहेत. मी उगाच आरोप करत नाहीये साहेब. कुठे? नाही, म्हाडाचे म्हणजे कसं माहितीये? हा हा, व्हेरी गुड पॉइंट. बिल्डरनी म्हाडाचा FSI घ्यायचा, म्हाडाची बिल्डिंग बांधायची आणि हँड ओव्हर करायची ठाणे महानगरपालिकेला, आणि मग महेश अहेर त्याला पाहिजे त्याला अलॉटमेंट लेटर इश्यू करणार, ना त्याच्यावरती कमिशनरचा चेक ना कुणाच्या बापाचा चेक. राधिका अंधारे आणि तनुजा अंधारे दोन नाव लिहून घ्या, त्यांचं अलॉटमेंट लेटर आपल्याकडे पाहिजे. मला बायकांची नावं घ्यायची नाहीत, नंतर लाईनीत घेता येतील. अध्यक्ष महोदय कसा फ्लॅट देऊ शकतो कोणाला? वरिष्ठांना कल्पनाच नाही.
एकेका बिल्डिंग मधले दादा 16-16, 17-17 फ्लॅट विकून मोकळा झाला, बिल्डिंगच्या बिल्डिंग विकून मोकळा झाला. काही काही ठिकाणचे गाळे तर इतक्या महत्वपूर्ण ठिकाणावर आहेत की त्या एकेका गाळ्याची किंमत 1.5 कोटी रुपये, विकणाऱ्यांकडनं 50-50 लाख रुपये घेतलेच आहे. मला कल्पना आहे की ह्याच्यातली एकही गोष्ट मुख्यमंत्र्यांना माहीत नाही हे मी 100% सांगतो, पण माननीय मुख्यमंत्री आजकाल डावीकडे आणि उजवीकडे बघतच नाहीत. मी त्यांच्या जवळचा मित्र होतो, तेच प्रॉब्लेम झालाय साहेब, जरा डावीकडे आणि उजवीकडे बघा. कंक्लूड करा आवड साहेब. ते असं फक्त तो एका ह्याच्यावर निशाणा ठेवून चालू नका अध्यक्ष महोदय, मस्करीची गोष्ट नाहीये. मला मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा होती की जेव्हा मला मुलीला धमकीचा ते ऑडिओ बाहेर पडल्यावर, संवेदनाशील मुख्यमंत्री आहेत, मी त्याला अनेक वर्ष ओळखतो, पण त्यांना एक साधा फोन करावा असं वाटला नाही. जितेंद्र काय झालंय, कमिशनरला नाही हो, जितेंद्र आवड समोर उभा आहे, एक फोन करावा असं वाटला नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनात आपण सगळे भले वेगवेगळ्या पक्षात असू, पण जेव्हा आपल्या घरच्यांवरती येतं तेव्हा आपण एकमेकांचं दुःख वाटतो की नाही, की जितेंद्र काळजी करू नकोस मी आहे. एक फोन ना आजपर्यंत, कोणाच्या आधारावरती जगायचं आम्ही, आणि मग काय समजायचं आम्ही की याचा मागचा गॉडफादर डॉन विटो कॉर्लियोन कोण आहे. ते घ्या हे सगळे पुऱ्याबाई सहित ऍफिडेव्हिट सहित सगळे त्याच्यात फोन क्लिप्स वगैरे सगळे आहेत. कोण म्हणालेलं हे घ्या, हे ठीक आहे, कन्क्लूड करा आता. त्याच्यामुळे मी कुठलीही गोष्ट ऑन रेकॉर्ड खोटी बोलत नाही. महेश आहेरला अजूनही पाठीशी घातलं जात आहे. आज सकाळच्या त्याच्या 4 ऑडिओज व्हायरल झालेले आहेत. मुख्यमंत्री मोदी आपल्या दालनात, मला 5 मिनिटं द्या फक्त, मी ते ऑडिओज ऐकवतो. कारण का त्याच्यात मोठ्या मोठ्या पोलीस ऑफिसर्सची नावं आहेत, कोणाला 40 लाख दिलेत, कोणाला 2 कोटी रुपये कोणीतरी मागतंय, आणि मग तुम्ही कसा दम दिला रात्री फोन करून त्या पोलीस ऑफिसरला, आणि मग सीपी कसा घाबरला, हे सगळं ते ऑडिओ मध्ये. मला ते इथे ऐकवायचं नाही, मला बाहेरही द्यायचं नाही, कारण का मला कुठल्याही पोलीस ऑफिसर्सच्या नावाची, म्हणजे त्यांच्या नावाची काळजी आहे. हा फालतू तिनपाट अधिकारी 10वी पास, सर्टिफिकेट नसलेला अधिकारी, त्याला तुम्ही चरवून ठेवल्यात सीएम मध्ये, मी आपल्याला ऐकवतो. पण कधीतरी आपण विचारांशील निर्णय घ्याल की नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरातील परिस्थिती, 5-5, 7-7 खून झालेच आहेत. कशावरनं? तर मशीन, जेसीबीची मशीन कोणी लावायची, आरएमसीचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घ्यायचं, ह्याच्यावरनं गँगवॉर सुरू आहेत. आणि आम्ही सत्तेत नाहीच, त्यामुळे कुठलाही बिल्डर आम्हाला उभाच करत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं हे स्पष्ट आहे, पण हे असं कसं चालेल ठाणे शहर? मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त लक्ष तिथे द्यायला पाहिजे. ठाणा हे आता क्राईम कॅपिटल होऊ लागलंय. सर्वात जास्त बिल्डर्स हे ठाण्यात डेव्हलपमेंट करतायत. जसं मुंबईमध्ये 80 ते 2000 मध्ये गँगवॉर झाला, कारण का रिअल इस्टेटला मार्केट होतं, तसं रिअल इस्टेटला मार्केट आहे ठाण्यामध्ये. आणि त्या रिअल इस्टेटचा फायदा नेहमी गुंड घेतात हे आपल्याला माहिती आहे. त्या गुंडांना दाबण्यासाठी काहीतरी न्याय व्यवस्था, काहीतरी पोलिसांचा अभय, काहीतरी दहशत पाहिजे. कुठेही पोलिसांची दहशत राहिलेली नाही. पोलिसांच्या समोर ते गुंड असे उघड्यापणाने फिरतात, त्याच्यावर 1-5 मर्डर, त्याच्यावर 4 मर्डर, त्याच्यावर 3 मर्डर, हा वॉन्टेड आरोपी. तुम्ही बघाल तर पोलीस बिचारे असे हातबल उभे असतात. या महेश आहेरचं स्वागत करायला मी तो पण व्हिडिओ तुम्हाला देतो. एका क्रिकेट मॅचच्या उद्घाटनाला गेले, एका क्रिकेट मॅचच्या उद्घाटनाला माननीय थोर महेश आहेर गेले होते. एका काळ्या गाडीतनं गेले. आता काळ्या गाडीतनं गेले तर 2 पोलीस धावत त्या गाडीच्या मागणं, दरवाजा उघडला 2 पोलिसांनी, मग महेश आहेर उतरले. त्या सगळ्या गुंडांची नावं मला माहिती आहेत सगळे. असं जसं काय विठ्ठल आला असे त्याच्या लोळण घातली, आणि मग तो मागे, 4 गुंड पुढे, 4 पर्सनल बॉडीगार्ड मागे, आणि असा तो स्टेजवर गेला. साहेब हे ठाणं आहे, हे महाराष्ट्र आहे? मी तर अरुण गवळीला असं कधी वागताना पाहिला नव्हता.
मी स्वतः जवळ बघितलंय सगळं विद्यार्थी दशेत, पण एवढी मुजोरी मी कधीही कोणाची पाहिली नाही. तेव्हा गृहमंत्री महोदय, या सगळ्याची आपण चौकशी करावी. हा जो बाबाजी आहे तो आता उत्तर प्रदेशमध्ये आहे. काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण याला एका प्रकरणात घाटकोपरचा निरोप आला की तुम्हाला घाटकोपरला बोलवलंय, त्याची कंप्लेंट झालेली आहे. तिथे फोन लावून देण्यात आला बाबाजीला, त्याचं नाव परत सांगतो, सुभाषसिंग ठाकूर. मग सुभाषसिंग ठाकूर काय बोलला मला माहित नाही. त्याच्यानंतर 6 महिने विक्रांत चव्हाण काँग्रेसचा अध्यक्ष बोललाच नाही कोणाशी. आता जेव्हा माझ्या मुलीचं प्रकरण बाहेर आलं तेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. एक महापालिकेचा अधिकारी त्या व्हिडिओ ऑडिओमध्ये म्हणतो, मी तर बाबाजीचा माणूस आहे, बाबाजींनी मला सांगितलंय रिटायर झाल्यावर माझं काम मुंबईतलं तू बघायचं, मी तर बाबाजीच्या गँग मध्येच जाणार आहे. हे ऑडिओ व्हिडिओ मध्ये म्हणतो तो साहेब, ऑडिओ व्हिडिओ मध्ये. साहेब गांभीर्याने घ्या साहेब, एखादा जायचा बळी, तुमचा मित्र तुम्हाला नको असेल तर तसं सांगा की बाबा जितेंद्र आता तू नकोस मला. त्यामुळे ही ऍक्शन झाली पाहिजे. तुम्हाला अध्यक्ष बोलू द्या हो, माझ्या पोरीचं प्रकरण आहे. तुमच्या पोरीवर झालं तर कसं वाटेल हो तुम्हाला? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय माझा शब्द मागे घेतो. अध्यक्ष महोदय, संवेदनशील असलेल्या सभागृहामध्ये मी एकच प्रश्न विचारतो की तुमच्या पोराला किंवा पोरीला एक अधिकारी ऑडिओ व्हिडिओ मध्ये जर म्हणत असेल की मी फिल्डिंग लावलेली आहे आणि याला उडवून टाकणार, याला मारून टाकीन, या नागाला पण चेचून टाकीन, मग कळेल त्यांना मी कोण आहे, मला सांगा एकाने तुमच्या मनाला पटेल का? दादा भुसे तुमची पोरगी आहे, काय वाटेल तुम्हाला? आणि त्याच्यावरती पोलीस कारवाई करत नाही, त्याचा FIR नोंद होत नाही, त्याचा जबाब घेतला जात नाही, महापालिकेचे अधिकारी त्याची बदली करत नाही, त्याचं टेबल बदलत नाही. कालपर्यंत तो ज्या टेबलावर बसला होता त्या टेबलावरचे रेकॉर्डिंग माझ्याकडे. अजून काय काय द्यायचे पुरावे आम्ही? आणि एवढंही करून जर न्याय मिळणार नसेल तर या विधानसभेत आमदार म्हणून राहू कशाला, जेव्हा मी माझ्या पोरीला सुरक्षित ठेवू शकत नाही, माझ्या पोरीवर आल्यावरती काही होऊ शकत नाही या सभागृहात, तर मग आम्ही कोणासाठी भांडायचं? आम्ही समाजासाठी सगळ्यांसाठी भांडत असतो, अंगावर घेत असतो. पण या सभागृहातल्या प्रत्येक सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला विचारू इच्छितो, तू तुमच्या घरावर असा प्रसंग आला असता तर तुमच्या भावना काय असत्या? याचा विचार करून आपण निर्णय घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण थांबू.